महाराष्ट्रातील परिस्थिती कोरोनामुळे नियंत्रणाबाहेर गेल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी लोकसभेत करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांचं बेजबाबदारपणा पुन्हा समोर आला आहे. विशेष म्हणजे राज्यातील आरोग्य यंत्रणा कोरोनामुळे बिघडल्याने संपूर्ण परिस्थितीचा ताबा केंद्राने घ्यावा अशी बोंब त्यांनी थेट लोकसभेत केली होती. दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतः कोरोनाचा दुःखद अनुभव घेतला आहे. मात्र देशात आणि राज्यात परिस्थिती पुन्हा बिघडलेली असताना स्वतःच्याच मतदारसंघात बेजबाबदारपणाने वागून इतरांच्या देखील जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. सध्याच्या त्यांच्या राजकीय हालचाली आणि विषय केवळ भाजप पुरस्कृत असतात असा अनुभव अनेकांना पाहायला मिळत आहे. मात्र एक बेजबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून देखील त्या समोर येत आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असून कोरोनाचे संसर्ग वाढू नये यासाठी वारंवार मास्क घालण्याचे सरकारकडून आवाहन केले जात आहे. पण अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनाही कोरोनाचे नियम पायदळी तुडवली. मास्क न घालताच नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत नृत्य केलं. तसेच आज होळीचा सण सर्वत्र साजरा केला जात असून यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पती आमदार रवी राणा हे आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात पोहोचले. तत्पूर्वी राणा दाम्पत्यांनी मेळघाटातील गावात आदिवासी बालकांसोबत क्रिकेट खेळून मनसोक्त आनंद लुटला. यावेळी राणा दाम्पत्याने कोरोना नियम धाब्यावर बसून ठेवले होते. दोघांनी तोंडाला मास्क बांधले नव्हते तर सोशल डिस्टन्सिंगचे यावेळी 3-13 वाजवले. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातल्या सदस्यांना सोबत गर्दी टाळून होळी व धुळवड साजरा करण्याचे आवाहन नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केलं होतं. पण आज ते स्वतः कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.